आवर फ्रेंड्स आलेलो आहोत एका नव्या व्हिडिओसोबत. तर आपण आज ट्राय करणार आहोत सॉफ्ट डोअर रिपेअर. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. जेव्हा दूर आपण थोडेसे बर्क करतो चालतो तेव्हा त्याच्यातून स्मोक येते आणि गळ्याला थोडा त्रास होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला फेस मास्कचा वापर करायचा आहे. आपल्याला आपला चॅनलचा स्लोगन भेटलेला आहे जे अँगलर प्रीतम म्हात्रे फिशिंग फॉर टुमारो असा आपला स्लोगन आहे. तर चला तर आपण डोर रिपेअरला सुरुवात करूया. हा बघू शकता मी फायर टायगरला एक व्हाईट टेल ॲड केलेली आहे. हा शॅड मधीतून फाटला आहे आणि पुढून थोडा. आपल्याला एक सुरू घ्यायची आहे आणि गरम करण्यासाठी काहीतरी मेणबत्ती दिवा येतं गॅसवर आपण त्याला गरम करू शकता. तर थोडंसं मटेरियल जालायचं आहे त्याने तो नरम पडेल आणि ग्लूचा काम करेल. आणि जे मेल्ट झाले त्याला दाबायचं आहे तो ग्लूसारखा चिपकेल. बघा दाबलं मी. झालेले आहे पहिल्यासारखेच. आता मधला कट बुंज रिपेअर करणार आहोत. परत सुरी गरम करायची आहे. जेवढी गरम होईल तेवढी फायद्याची आहे. त्या कटमध्ये टाकायचे आहे आणि दोन्ही बाजू जोरात दाबून घ्यायचे आहे. ते ग्लूसारखं परत होतं तसंच चिपकतं. आता थोडीशी फिनिशिंग देणार आहोत त्याला. सर्व लूर आपण अशाच प्रकारे रिपेअर करणार आहोत.
जास्त जास्त लोअर जिथून जिगेड लागतो आणि जिथून बाहेर निघतो त्याच जागे फाटलेले असतात. तर ते रिपेअर करण्यासाठी थोडाच वेळ लागतो, पण जे लोअर मध्येतून जास्त फाटलेले असतात त्यांना किंवा टेल बदलायची असते त्यांना थोडा वेळ लागू शकतो. हा लोअर बघू शकता, हा ग्लो इन द डार्क लोअर आहे, रात्री चमकतो, पण कास्ट करताना त्याची टेल तुटली होती तर आपण त्याला आता दुसरी टेल लावणार आहोत. ती मिक्स कलर चांगला रिझल्ट देतो म्हणून आपण त्याला व्हाईट कलरची टेल लावणार आहोत. परफेक्ट बसलेलं आहे. आता दोन्ही पीस जाळून घेणार आहोत, नंतर त्याला एका जागी दाबून धरायचं आहे सेंटर पकडून. ग्लूचा करतो आणि लगेच थंड होतो, थोडेसे पुंकार मारायचे बघू शकता झालेले आहे. आता थोडीशी फिनिशिंग देणार आहोत. बघू शकता एकदम स्ट्रॉंग जॉईंट बसलेला आहे पूर्वीसारखाच. हा लोअर पाण्यात पडला होता, त्यांना खेकड्याने मधूनमधून कट मारले तर त्याला आपण लेवल करणार आहोत. या लोअरला ग्रुपर हुक झाला होता, त्याने जिथून जिगेट लावतो आणि निघतो त्यापासून पूर्ण लोअर पाडलेला आहे. तर याला आपण रिपेअर करण्यासाठी मधीतून सुरुवात करणार आहोत. थोडं जालायचं आहे आणि लगेच दाबून धरायचं आहे, त्याने तो चिपकणार.
तर आपण या टेक्निकने जवळजवळ 25 ते 26 लूअर रिपेअर केलेत, 4 लूअर पर पॅकेट, अशा प्रकारे आपल्याला 6 पॅकेट लूअर रिपेअर झालेले आहेत। अंदाजे आपण 2000 रुपये याच्यावर वाचवलेले आहेत। त्याने आपण जिगेट किंवा टर्मिनल टॅकल घेऊ शकतो। जॉइंट बघू शकता किती मजबूत आहे। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग। हॅपी फिशिंग। गुड बाय फ्रेंड्स।